सर्वांना माझे चॅनलवर स्वागत हो। आज मी आलोय माऊली मोटर्स पनवेल मध्ये। माझ्यासोबत अशरफ भाई। अशरफ भाई कैसे हो? एकदम मजेत ना? ओके अशरफ भाई, मेरे को सबसे पहले देखो, जास्त वीडियो लांब नाही खेचत, डायरेक्ट बात करता हूँ। जर माझा कोण सब्सक्राइबर तुमच्याकडे येते वीडियो बघून, तर तुम्ही काय ऑफर द्याल त्याला? तुमचा वीडियो बघून किंवा माझा तुमचा सबस्क्राइब करून माझ्याकडे आला गाडी परचेस करायला, ओके, तर मी एंड पर्यंत माझ्याकडे ऑफर आहे, ओके, मी त्याला तुमचं नाव घेऊन किंवा युट्यूब वरती मी फहद मंसुरीचा व्हिडिओ बघून आलेलो आहे। फहद मुंशी किंवा मराठी यूज्ड कार किंवा इंडियन यूज्ड कार, तीनो चॅनल माझे आहेत। हा, त्याला बघून कोण आला मला सांगितलं, मी युट्यूब वरती तुमचा हे बघून आलेलो आहे, ब्लॉग बघून आलेलो आहे, ओके, तर मी त्याला आरटीओ चार्जेस जो आहे ते बिलकुल फ्री देणार, फ्री ऑफ कॉस्ट करून देणार। आरटीओ मध्ये जोही लागेल, ट्रान्सफर बोला एकदम बेस्ट पार्ट आहे। फक्त तुम्हाला मेंशन करायचं आहे की तुम्ही माझे सबस्क्राइबर आहात, किंवा तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ पण दाखवू शकता की हा इंटरव्ह्यू मी बघितला आणि इंटरव्ह्यू बघून आलो, तर एकदम बेस्ट पार्ट आहे हा। तर या पद्धतीसाठी आतापासूनच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ लांब लचक नाही खेचत आपण। आपण आता सर्वात पहिले मी तुम्हाला इकडचं पूर्ण स्टॉक दाखवणार, नंतर एक एक करून कारची डिटेल सांगणार आहे। एकदा अशोक भाई व्हिडिओला लाईक करायला बोलता। फहद मंसुरीचे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांना तुम्ही लाईक करा आणि सरप्राईज करा। एकदम बोलतात ना भाऊने, एकदम हेल्प केली, आठवणीने व्हिडिओला लाईक करा। आणि पुन्हा एकदा सांगेन, ही ऑफर जर तुम्हाला आवडली असेल आणि जर तुम्हाला ह्याच्या अलावा कोणती अजून दुसरी पण ऑफर पाहिजे तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता, मग मी अशरफ भाईकडून बोलेन की आता काय भाई डिस्काउंट द्या, किंवा माझ्या सबस्क्रायबरला डिस्काउंट नको, डिस्काउंट मला आता ती प्रक्रिया मला चांगली आवडतच नाही। मी काय बोलेन की डायरेक्टली माझ्या सबस्क्रायबरला तुम्ही सांगा काय फ्लॅट रेट, सपोज आता ही इन्सेंटरून आहे, ह्यांनी प्राईस कोट केलं 6 लाख, तर मी यांना डायरेक्टली विचारेन की हे तुम्ही गाडी कितीला द्याल माझ्या सबस्क्रायबरला, तर ही पण आपण प्रक्रिया स्टार्ट करूया म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यात। आता व्हिडिओ लांबलचक नाही खेचतोय, सर्वात पहिले आता इकडचा पूर्ण स्टॉक दाखवीन आणि नंतर एक एक करून कारची डिटेल सांगतोय। थँक्यू अशोक भाई, थँक्यू। या डीलरशिपकडे तुम्हाला कमी बजेटची बी कार आहे, जास्त बजेटची बी, कमी बजेटची 1 लाखाचे आत पण आहे, 10 लाखाचे वरचे पण गाड्या आहेत। तर तुम्हाला सजेस्ट करेन व्हिडिओ संपूर्ण पहा, कोणता पण पार्ट मिस नका करू। 10 लाखाचे वरचे नाही, आय थिंक सो 10 लाखाचे आतच गाड्या आहेत। आणि या व्हिडिओमध्ये जास्त तुम्हाला मारुती सुझुकीच्या गाड्या दिसतील, युंडाईच्या गाड्या दिसतील, तर तुमची या कारच्या ऐवजी तुमची दुसरी रिक्वायरमेंट असेल ना, तर तुमचं रिक्वायरमेंट मला आठवणीने कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता, मग मी तुमच्या रिक्वायरमेंट अनुसार तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून अपलोड करीन। आजच्या व्हिडिओमध्ये जास्त तुम्हाला 5 सीटर कारचं कलेक्शन दाखवणार आहे, मी 7 सीटर आहेत पण जास्त यांच्याकडे 5 सीटर कारचे कलेक्शन आहेत। तर तुम्हाला पुन्हा सजेस्ट करेन व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आत्तापासूनच व्हिडिओला लाईक करा। सर्वात पहिले आता आजची व्हिडिओ स्टार्ट करूया पिकअप गाडीने। ही महिंद्रा पिकअप आहे, 2018 मॉडेल आहे, 50,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे, सिंगल ओनर डिझेल आणि प्राईस कोट करत आहे 6,25,000। ही ह्युंडाई इऑन आहे, 2015 मॉडेल आहे, सिंगल ओनर, 90,000 किलोमीटर रनिंग आहे, पेट्रोल प्लस CNG, प्राईस 2,25 आणि सर्व कारचे प्राईस निगोशिएबल आहे। ही सेंट्रो आहे, 2008 मॉडेल आहे, सेकंड ओनर, 70,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे, पेट्रोल प्लस CNG, प्राईस 1,35। ही निसान टेरानो आहे, 2013 मॉडेल, 80,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे, सेकंड ओनर, पेट्रोल, प्राईस 3,80। ही अल्टो आहे K10, 2011 मॉडेल आहे, 50,000 किलोमीटर रनिंग, सिंगल ओनर, प्राईस 1,90। ही ओमनी आहे, 2009 मॉडेल आहे, 74,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे, थर्ड ओनर, पेट्रोल प्लस CNG आणि प्राईस 1,50। ही इको आहे, 2015 मॉडेल आहे, 87,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे, सेकंड ओनर, पेट्रोल प्लस CNG, प्राईस 3,25। ही इको आहे, 2010 मॉडेल, थर्ड ओनर, पेट्रोल प्लस CNG, प्राईस 2,10,000, 90,000 चालली गाडी। ही इको आहे, 2015 मॉडेल, 74,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे, सेकंड ओनर, पेट्रोल प्लस CNG, प्राईस 3,60। ही एर्टिगा आहे, 2013 मॉडेल, सिंगल ओनर, पेट्रोल प्लस CNG, 74,000 किलोमीटर रनिंग, प्राईस 6,25। ही एर्टिगा आहे, 2013 मॉडेल, 64,000 किलोमीटर रनिंग झालेली आहे, सिंगल ओनर, पेट्रोल प्लस CNG, प्राईस 6,35। ही फोर्ड इको स्पोर्ट आहे, 2014 मॉडेल, सिंगल ओनर डिझेल, 84,000 किलोमीटर रनिंग, 5,50 प्राईस। ही सिविक 2009 मॉडेल, 15,000 किलोमीटर रनिंग, सिंगल ओनर, पेट्रोल प्लस CNG, प्राईस 2,40। ही महिंद्रा क्वांटो 2012 मॉडेल, सिंगल ओनर, पेट्रोल, 1,25 रनिंग झालेली आहे, प्राईस 2,70। ही स्पार्क 2011 मॉडेल, सिंगल ओनर,
पेट्रोल प्लस सी एन जी, 70,000 किलोमीटर रनिंग, प्राइस 125,000. ही वॅगनार 2008 मॉडल, सिंगल ओनर, पेट्रोल प्लस सी एन जी, 80,000 किलोमीटर रनिंग, प्राइस 140,000. ही स्विफ्ट डिझायर आहे, 2013 मॉडल आहे, सेकंड ओनर, 80,000 किलोमीटर रनिंग झालेले आहे, डिझेल, आणि प्राईस कोट करत आहे 370,000. ही स्विफ्ट आहे, 2015 मॉडल आहे, सिंगल ओनर, 80,000 किलोमीटर रनिंग झालेले आहे, डिझेल, प्राईस 450,000. ही स्विफ्ट 2018 मॉडल आहे, सिंगल ओनर, पेट्रोल, 74,000 किलोमीटर रनिंग, प्राईस 600,000 रुपये. सर्व कारचे प्राईस निगोशिएबल आहेत, पुन्हा सांगतोय. ही वॅगनार आहे, 2016 मॉडल, 80,000 किलोमीटर रनिंग, सिंगल ओनर, प्राईस 425,000. ही अल्टो आहे, 800, 2015 मॉडल, सिंगल ओनर, पेट्रोल प्लस सी एन जी, 80,000 किलोमीटर रनिंग, प्राईस 280,000. ही अल्टो आहे, 2012 मॉडल, सिंगल ओनर, पेट्रोल प्लस सी एन जी, आणि प्राईस 210,000. ही आय टेन आहे, 2009 मॉडल, 90,000 किलोमीटर रनिंग, सिंगल ओनर, पेट्रोल, प्राईस 160,000. ही वॅगनार 2014 मॉडल आहे, 74,000 किलोमीटर रनिंग, पेट्रोल प्लस सी एन जी, सेकंड ओनर, प्राईस 325,000. ही झेन इस्टिलो आहे, 2013 मॉडल, सेकंड ओनर, पेट्रोल प्लस सी एन जी, 70,000 किलोमीटर रनिंग, प्राईस 260,000. ही अल्टो के टेन, 2016 मॉडल, 50,000 किलोमीटर रनिंग, सेकंड ओनर, पेट्रोल प्लस सी एन जी, प्राईस 325,000. ही सियाज 2015 मॉडल, 92,000 किलोमीटर रनिंग, सेकंड ओनर, डिझेल, आणि प्राईस 525,000. ही स्विफ्ट डिझायर 2011 मॉडल, सिंगल ओनर, 80,000 किलोमीटर रनिंग, डिझेल, प्राईस 350,000. ही टाटा आरी आहे, 2011 मॉडल आहे, 80,000 किलोमीटर रनिंग, सेकंड ओनर, डिझेल, प्राईस 285,000. इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिलाच असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आहो तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन पण प्रेस करून ठेवा. बऱ्याचशा लोक विचारतात की तुमची पर्सनल फेवरेट ब्रँड कोणती, तर मी तुम्हाला सांगेन, प्राऊड मी टाटा ओनर आहे, कारण माझ्याकडे टाटाची गाडी आहे, आणि टाटाची गाड्याचे मला बिल्ड क्वालिटी लयच चांगले वाटतात. आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करीन, जर तुमचा बजेट 10 लाखाच्या आत आहे तर तुम्ही टाटा टिगोर बघा, किंवा टाटा अल्ट्रोज बघा, किंवा टाटा निक्सॉन थोडी महाग आहे पण टाटा टिगोर, टाटा अल्ट्रोज, टाटा टियागो, टाटा पंच, हे सर्व एक नंबर गाडी आहेत. मी तुम्हाला फक्त सजेस्ट करीन, बाकी घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे हे तुमचा टोटली कॉल आहे. मला पर्सनली असं वाटलं की तुम्हाला सजेस्ट करूया, म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे. जर तुम्हाला ही गोष्ट चांगली आवडली असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.